नमस्कार सखी किचनच्या मँगो स्पेशल भाग 3 मध्ये आज आपण बघणार आहोत मँगो मस्तानी, रॉ मँगो पापड, मँगो केशर पेढा आणि मँगो रोज लावा कपकेक। तर चला बघूया मँगो मस्तानीची रेसिपी। मस्तानी म्हटल्यावर सगळ्यांची आवडती रेसिपी। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपण मँगो पल्प घेणार आहोत 1 कप। त्यात थंड दूध घ्यायचंय 2 कप। मग यात आपण साखर घालणार आहोत 2 टेबलस्पून। साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तुम्ही। मग यात व्हॅनिला आईस्क्रीम घालायचंय 1 स्कूप आणि हे मिक्सर छान ब्लेंड करून घ्यायचंय। आपलं मिश्रण छान स्मूथ आणि थिक झालंय। मग एक मोठा ग्लास घ्यायचा आहे मस्तानीसाठी। त्यात 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालायचंय। वरून आपण मस्तानीचं मिश्रण जे तयार केलंय ते ओतणार आहोत आणि मग वर परत 1 स्कूप आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम घालायचंय। त्यानंतर आपण याला गार्निश करणार आहोत पिस्त्याच्या कापांनी, थोडे बदामाचे काप आणि मग थोडी टुटी फ्रुटी आणि एक चेरी ठेवू यावरती, सुंदर दिसेल। दॅट्स इट। तर अशी आपली साधी सोपी झटपट मँगो मस्तानी तयार आहे। नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। रॉ मँगो पापड म्हणजेच कैरीचे पापड। आंब्याची जशी पोळी बनवली जाते तशी ही माझ्या आईची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे। कैरीपासून बनवलेले पापड आहेत हे। तर त्यासाठी आपल्याला 1/2 किलो कैऱ्या कुकरमध्ये घालून त्यांची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि त्यांचा कर काढून मग तो व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे। या कैरीच्या गरामध्ये आपण 1/2 कप साखर घालणार आहोत। साखरेचं प्रमाण तुमच्या चवीनुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। शिवाय कैरीच्या आंबटपणावरही साखरेचं प्रमाण डिपेंड आहे। शक्यतोवर गावराणी कैऱ्या घ्यायच्या आहेत यासाठी, कारण एक टिपिकल जी आंबट गोड चव हवी आहे या पापड्यांसाठी ती गावराणी कैऱ्यांची छान येते। व्यवस्थित मिक्स करून मग आपण याला टेस्ट करून बघणार आहोत। थोडं आंबट वाटतंय मिश्रण, मी अजून थोडी साखर घालणार आहे। ही साखर मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि मग लास्टला आपण साखरचं प्रमाण बरोबर झालंय की नाही ते चेक करून बघायचंय। ते बरोबर असेल तर हे मिश्रण आपलं तयार आहे। यात कुठल्याही प्रकारचं फ्लेवरिंग एजंट घालायची गरज नाही, कारण कैरीचाच मंद जो आंबटपणा असतो त्यात साखरेचं चव खूप टेस्टी अशा या पापड्या बनतात। अशा प्रकारे चमच्याने ओतून घ्यायचं मिश्रण आपल्याला आणि ते इव्हनली आपल्याला स्प्रेड करून घ्यायचंय। प्लास्टिक शीटवर तुम्ही या पापड्या बनवू शकता। कापडावर टाकल्यात तर त्या जास्त चिपकून राहतात, म्हणून मी रेकमेंड करेल की तुम्ही प्लास्टिक शीट किंवा बटर पेपर वापरा। अशा प्रकारे या स्प्रेड करून घ्यायच्यात आपल्याला आणि मग नंतर आपण या 3 ते 4 दिवस वाळवून घेणार आहोत। या सावलीतही व्यवस्थित वाळतात, त्यामुळे ऊन असायलाच हवं असं काही गरजेचं नाही। 4 दिवसांनंतर प्लास्टिकच्या शीटवरून या पापड्या इझिली अशा प्रकारे निघून येतात। आता जरी यांचा कलर एकदम पिवळा धमक दिसत असला तरी काही दिवसांनी यांचा कलर थोडा काळपट होत जातो, पण चव जशीच्या तशी राहते। अगदी वर्षभर 2 वर्षही या पापड्या छान टिकतात। नक्की बनवून बघा। अतिशय अप्रतिम चवीची अशी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। मँगो केशर पेढा अतिशय टेस्टी असा हा पेढा बनतो। तर सर्वात अगोदर आपण 1 कप मँगो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याचा स्मूथ असा पल्प काढून घेणार आहोत। हे बघा, तुम्ही पाहू शकता हे आता मी एका बोलमध्ये काढून घेते। मग हा जो मँगो पल्प आहे तो आपण एका पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये 1/4 कप साखर घालायची आहे। मँगो ज्याप्रमाणे गोड असेल त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करावं आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे साधारण 2 ते 3 मिनिटवर। हे बघा, 2 ते 3 मिनिटानंतर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये 1/2 कप मिल्क पावडर घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत, इथंपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये 2 टेबलस्पून केशराचं दूध घालून घ्यायचं आहे। म्हणजे 15 ते 20 केशराच्या काड्या 2 टेबलस्पून दुधामध्ये साधारण 15 ते 20 मिनटं सोक केलेल्या होत्या, यांनी खूप छान स्वाद आणि रंग येतो या मँगो पेढ्याला। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता किती
स्मूद असं बॅटर झालेलं आहे. मिक्सचर ऑलमोस्ट कुक झालेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये एक टेबलस्पून तूप घातल्यामुळे याचा छान असा घट्टसर गोळा तयार होतो आणि हा गोळा पॅनला सोडायला लागतो, म्हणजेच आपलं मिश्रण प्रॉपर कुक प्रॉपरली शिजलेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकताय. मग याच्यामध्ये हाफ टीस्पून वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि तीही छान मिक्स करून घ्यायची आहे. याच्यामध्ये वेलची पावडरनी खूप छान स्वाद येतो या मँगो केशर पेढ्याला. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करून झाला की आपण एका डिशला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. ह्याला व्यवस्थित तुपाने ग्रीस केलं की मँगो केशर पेढ्याचं मिश्रण याच्यावरती काढून घ्यायचं आहे आणि याला साधारण 10 मिनिटासाठी थंड करून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर हाताला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. मग हा एक पेढा घेऊन याला सेंटरला असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी सर्व पेढे बनवून घेते आणि वरतून गार्निश करायचं आहे थोड्याशा केशरच्या स्टिक्सनी. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे हा. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मँगो रोज लावा कपकेक. जनरली लावा म्हटलं की आपल्याला चॉकलेट लावा आठवतो, पण यात आपण मँगो लावा वापरलाय. तर बघूया, त्यासाठी एका पॅनमध्ये 1/3 कप इतका मँगो पल्प घ्यायचा आहे. तो 5 मिनिट लो फ्लेमवर सॉटे करून घ्यायचा आहे. तो थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यात आपण लिंबाचा रस घालणार आहोत 1 टीस्पून. तेही छान सॉटे करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून असं घट्ट होईस्तोवर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. मग ते एका बाजूला काढून ठेवूया. एका मोठ्या पातेल्यात स्टँड ठेवून आपण हे मीडियम फ्लेमवर प्री हिटिंगसाठी ठेवणार आहोत. एका बाऊलमध्ये चाळणी ठेवून त्यात 1/2 कप मैदा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालून चाळून घ्यायचं आहे. त्यात कंडेन्स मिल्क घालणार आहोत 1/4 कप. मिक्स करून घेऊया. मग यात आपण मगाशी बनवलेला मँगो पल्प घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचंय. अशा प्रकारे शिजवल्यामुळे याला खूप डेन्स असा मँगो फ्लेवर येतो. 1/4 कप दूध घालायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय. छान एकजीव झाल्यावर आपण यात तेल घालणार आहोत 1/4 कप. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. छान एकजीव झालंय मिश्रण, तुम्ही बघू शकता. छान एकजीव झालंय मिश्रण. यात व्हिनेगर घालायचंय 1/2 टीस्पून आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचाय आणि मग छान एकाच डायरेक्शनने फिरवत असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण हे मिश्रण मोल्डमध्ये ओतून घेणार आहोत. त्यासाठी कपकेकचे मोल्ड वापरलेत मी. तुम्ही साधी वाटीही वापरू शकता. या मोल्डला तुपाने ग्रीस करून घ्यायचंय आणि मग यात साधारण 1/2 लेवलपर्यंत आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचंय. खाली मी स्टीलची प्लेट वापरली आहे, पण स्टीलची प्लेट खराब होते म्हणून त्याला ॲल्युमिनियम फॉईलने कोट केलंय. आता हे आपण बेकिंगसाठी ठेवणार आहोत. भांडं छान गरम झालंय. 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे मिडियम फ्लेमवर बेक करणार आहोत. टूथपिकने चेक करूया. छान क्लीन येते टूथपिक, म्हणजे आपले केक व्यवस्थित बेक झालेत. आता यांना आपण थंड करून घेणार आहोत. मग मोल्ड काढून टाकून आपण छोट्या अशा गोल चमच्याने यातला मधला भाग अशा प्रकारे काढून घेणार आहोत आणि मग हा अशा प्रकारे बनवलेला मँगो पल्प आपण यात घालणार आहोत. त्यासाठी मी 1/2 कप मँगो पीसेसमध्ये 2 टेबलस्पून साखर आणि 1 टेबलस्पून पाणी घालून ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय. हा आपला मँगो लावा तयार झाला. त्याच जो पार्ट आपण कपकेकचा काढलेला त्याच पार्टने त्याला कव्हर करून मग वरून व्हिपिंग क्रीमने आपण याला कोट करून घेणार आहोत. व्यवस्थित कोट झालाय केक वरून, तुम्ही बघू शकता. मग आपण वरच्या सजावटीसाठी एक हापूस आंबा घेऊन अशा सिरेटेड नाईफचा वापर करून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि मग त्याला अशा प्रकारे 2 भाग कापून घ्यायचे आहेत. आपण मँगो चिक्स म्हणतो यांना. तर
हे कापताना आपल्याला बाजूचे दोन पार्ट मोठे काढून टाकायचे आहेत आणि मधल्या पार्टच्या छान थीन अशा स्लाइस आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. या स्लाइस आपण मँगो रोज बनवण्यासाठी वापरणार आहोत. अशा प्रकारे कडेकडेने पहिली स्लाइस अर्धी झाकली जाईल अशा प्रकारे ठेवून या स्लाइस आपल्याला वापरायच्या आहेत रोज बनवण्यासाठी. एक लेअर झाल्यावर सेकंड लेअरच्या वेळेस आपण या थोड्या कडेने अशा उभ्या ठेवणार आहोत जेणेकरून त्याला रोजचा शेप येईल. मग त्यात मध्ये एक एक पेटल आपण ठेवत जाणार आहोत. अशा प्रकारे ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही नाईफचा वापर करू शकता. त्यातली एक स्लाइस घ्यायची आणि ती अशा प्रकारे मागे पुढे करत तिला छान गोल करून घ्यायची. आपला रोजचा सेंटर तयार आहे, ठेवून घेऊया. छान, तर अशा प्रकारे आपला मँगो रोज लावा केक तयार आहे. कापून बघूया. खूप चविष्ट असा हा केक बनतो, मुलांना खूप आवडतो. त्यातला मँगो लावा हे खूप चविष्ट लागतो, नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघत असतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा, त्यामुळे येणाऱ्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. धन्यवाद.